पूर्व विधायक विवेक पाटिल के मार्गदर्शन में तथा करनाला निर्वाचन क्षेत्र के ZP सदस्य ज्ञानेश्वर घरत के प्रयासों से डोलघर रास्ते का पुनर्निर्माण किया जाने वाला है, जिसका भूमि पूजन पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। पूर्व विधायक विवेक पाटिल के मार्गदर्शन में करनाला निर्वाचन क्षेत्र के ZP सदस्य ज्ञानेश्वर घरत के प्रयासों से बनाए जाने वाले डोलघर रास्ते का भूमि पूजन समारोह इतवार को संपन्न हुआ। करीबन 12 लाख रुपयों की लागत से बनाए जा रहे इस रास्ते का भूमि पूजन पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस भूमि पूजन कार्यक्रम के लिए ZP सदस्य ज्ञानेश्वर घरत, पंचायत समिति की सदस्य मनीषा मोरे, शेखा पक्ष के तालुका सह सचिव ज्ञानेश्वर मोरे, APMC के संचालक संतोष पाटिल, सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्यों सहित शेखा पक्ष के स्थानीय पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यक्रम में उपस्थित जन समुदाय को संबोधित करते हुए कहा कि इस विभाग में शेखा पक्ष के सिवा किसी भी राजनीतिक दल द्वारा विकास के कार्य नहीं किए गए हैं, मगर फिर भी यहाँ की जनता को गुमराह कर उनसे वो झूठे वादे करते हैं और हमारे कार्यकर्ताओं में गलत फहमियाँ पैदा कर आपस में लड़ाते हैं। और यह इस विभाग की बदकिस्मती है कि लोग उन पर आंखें मूंद कर भरोसा करते हैं, पर अब हमें ऐसा होने नहीं देना है और आपसी मतभेद भुलाकर शेखा पक्ष को मजबूत करना है ताकि इस विभाग का विकास और तेजी से हो सके। सगळी काम आपण करतो, सगळे काय करतो, पण आज या ठिकाणी थापा मारण्याच्या पाठीमागे लोक जातात हे दुर्दैव आपल्या कारणा भागाचं। तुमच्या खेळवण्या ग्रामपंचायतीमध्ये काय विरोधकांनी काम केलं, डोलघरमध्ये काय काम केलंय, शिरडोलमध्ये रुपयाचं काम नाही केलं, पण त्या ग्रामपंचायती विरोधकांकडे आता कर्नाळ्याचा नंबर आहे। आता किती सावध राहता तुम्ही, एकत्र राहता, त्याच्यावर अवलंबून आहे। विरोधकांकडे उमेदवार नाहीत, पण आपल्याच कुणाला तरी चढवणार, आपल्याशीच बोलणार, एकाच्या घरी जाणार, त्याला सांगणार तूच रे, तू असलास तर आम्ही तुझ्या सोबत आहोत की आपला चढला। ही अशी ज्या सवयी आहेत या थांबवल्या पाहिजेत, लोकांची जागृती केली पाहिजे, कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी समजून घेऊन जनतेला समजावून सांगितलं पाहिजे। नुसतं शेखा पक्ष कशाला, मग काय शेखा पक्षात मला मतं द्या नाही तर नको देऊ, कामं तर करणारच आहेत, मग कशाला मतं द्या, असा एक विचार सुद्धा ह्या विभागामध्ये दुर्दैवानं चालू झालेला आहे। आता आपण सुद्धा लोक जर बदलत असतील तर आपल्याला देखील बदलावं लागेल। आजपर्यंत कुठलंही काम करताना आपण मतांचं राजकारण कधी केलंच नाही। गेली 40 वर्ष मी या विभागामध्ये काम करतोय, आपले सगळे सर्वांच्या सहकार्याने आपण काम करतोय, या ठिकाणी आपण मताचं राजकारण कधी केलं नाही। गावाची सार्वजनिक असेल किंवा वैयक्तिक असेल, हे काम आपण कुठलाही का त्याच्यातला अभिनिवेश न पकडता करतो, याचा अर्थ आपली किंमत लोकांमध्ये राहिली। अपने संबोधन में श्री पाटिल ने नामुमकिन को मुमकिन बनाने की क्षमता केवल शेखा पक्ष में ही है, ऐसा प्रतिपादन करते हुए कहा कि हेटवने जल आपूर्ति योजना के माध्यम से उन गांवों को भी हमने पानी मुहैया कराया है जो नियमों के दायरे में फंसे हुए थे। पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, शाळेचा प्रश्न असो, अरे एवढ्या मोठ्या हेटवने धरणावरन जाणारी पाइपलाइन सगळ्याला तुम्हाला माहिती आहे कार्यकर्त्यांना, पण तुम्ही बोलत नाही का? कुठल्याही परिस्थितीमध्ये जिथं पंपिंग केली जाते आणि जिथं पोहोचली जाते त्या मधल्या लाईन मध्ये कधीही कुठल्याला कनेक्शन देत नाही। पुढारी येतात तुमच्या गावात सांगायला, एक उरणचा नगराध्यक्ष आहे, त्याच्या उरण नगरपालिका पाणी आहे का विचार ना, मग डोलघरला मत द्यायला बोलणार तुम्ही? जो इथनं आमदार निवडून गेलाय त्याच्या गावातले पाणी 1.5 किलोमीटर वर पिण्याच्या पाण्यासाठी तिकडे बोकडविराला जातात, त्यांना विचारायचं बाबा तुझ्या गावात पाणी नाही, मग आमच्याकडे मत मागायला। पण या विभागामध्ये प्रत्येक गावात पाणी नेलं, आपण इथनं पाणी आपट्यापर्यंत नेलं, इथनं पाणी आपण कल्यापर्यंत नेलं, तरी पुढारी येऊन सांगणार कल्या आम्ही करून देणार टाकी बांधणार, शिरडोलपर्यंत पाणी नेलं आपण। शिरडोलच्या एका ग्रामपंचायतीमध्ये आपण 2 वर्षामध्ये 5 कोटीची कामं केली, बक्षीस काय मिळालं तर ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यात। इस दौरान श्री पाटिल ने डोलघर वासियों को भरोसा दिलाया कि गांव के जमीन का प्रलंबित मामला केवल शेखा पक्ष ही सुलझाएगा, बशर्ते डोलघर वासियों को हमेशा शेखा पक्ष के साथ रहना होगा। आणि कोणतरी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाच्या पक्षाचे आंतरराष्ट्रीय पुढारी गावात येतात, मग ते सांगतात तुमच्या जमिनीचा प्रश्न आम्ही आता ताबडतोब सोडून टाकू,
जा आले डोलघरकर गेले त्याच्या पाठीमागे सुटला का रे प्रश्न डोलघरवाल्यांचा? अरे आपण तीनदा सोडवला, प्रांताकडे सोडवला, आपण कलेक्टरकडे तहसीलदारकडे सोडवला, कलेक्टरकडे सोडवला, त्याची किंमत डोलघरकरला राहिली नाही. आणि कोणतरी पुढारी आणला ताबडतोब झालं तो सोडवणार, गाणा सुटला. आता काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचं सरकार, भाजपमध्ये असताना भाजपचं सरकार, पक्ष राष्ट्रीय, नेते आंतरराष्ट्रीय, आणि डोलघरचा जमिनीचा प्रश्न सुटलाच नाही. अरे ते थोडा आमच्यावर विश्वास ठेवला असता तोही सोडून दाखवला असता, हे देखील या ठिकाणी जायचं. पण लोकांना धीर नाही, कोणतरी येणार थापा मारणार, तर या थापा मारणाऱ्या पुढाऱ्यांपासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. आणि डोलघरकरांना जाहीर सांगतो, तुमच्या जमिनीचा प्रश्न सोडवेल तर फक्त शेका पक्षच सोडवेल, या दुसऱ्या कोणाच्या बापाशी सुटणार नाही, हेही सांगतो. इस अवसर पर स्थानीय जेडपी सदस्य ज्ञानेश्वर घरत ने शेका पक्ष द्वारा किए गए विकास कार्यों का लेखा जोखा उपस्थितों के समक्ष रखा. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या डोलघर गावामध्ये अनेक काम केलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्मशानभूमीचं काम आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. दुसरं अंगणवाडीचं काम आपण शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. तिसरं काम फेवर ब्लॉकचं केलेलं आहे. स्मशानभूमीच्याकडे जाणारा रस्ता जो आहे त्याचं फेवर ब्लॉकचं काम आपण केलेलं आहे. आणि चौथं काम आपण आता होऊ घातलेलं आहे, आणि ते आहे आपल्या मराठी शाळेचं जे छप्पर पडलेलं आहे, तर ते छप्पर आपण आता त्याच्यावर पत्रे टाकून काम पूर्ण करतोय. तर त्याच्यासाठी शाळेतल्या शिक्षक आणि जी कमिटी आहे, भाजप प्रणित जी कमिटी आहे, स्कूल कमिटी, त्या कमिटीला बऱ्याच वेळा शिक्षकांनी विनंती केली होती तुम्ही हे काम करून द्या म्हणून, पण त्यांना ते काम करायला जमलं नाही. तर तेही काम आपणच करणार आहोत, आणि यापुढेही साहेबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या गावावर, खऱ्या अर्थाने आपल्या गावावर आणि आमच्यावर, आमच्यासारख्या सगळे जे छोटे छोटे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांवर साहेबांचा वरदास्त आहे, आणि साहेबांच्या वरदास्ताने आपण ही सर्व कामं करतोय, आणि यापुढेही आम्ही कामं करणार आहोत.